जाणून घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीतल्या साई मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे. 31 डिसेंबरला मंदिर रात्रभर भाविकांसाठी खुलं राहील. तसंच नाताळच्या सुट्टीदरम्यान भाविकांची वाढती संख्या पाहता प्रशासनाकडून निवास आणि भोजन व्यवस्थेची सुद्धा चोख व्यवस्था ठेवण्यात आली. शिर्डीत साई मंदिराच्या सुरक्षेत वाढ करण्यात येणार आहे. साई मंदिराला महाराष्ट्र सुरक्षा बल आणि राज्य पोलीस राखीव दलाकडून संरक्षण देण्यात येणार आहे. कोरेगाव भीमा इथं येत्या 1 जानेवारीला 205वा शौर्य दिन साजरा करण्यात येतोय. त्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येते आहे. विजयस्तंभ परिसरात जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. 1 जानेवारीला येणाऱ्या अनुयायांसाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहे. जळगावात अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना नायकडा समाजाच्या पहिल्या कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं. जामनेरच्या गोदरीमध्ये 25 ते 30 जानेवारीला कुंभमेळा होणार असून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. दरम्यान संतांच्या हस्ते होम हवन करून कुंभाला शुक्रवारी सुरुवात झाली. मालेगावच्या सायनी भागात मुस्लिम बांधवांकडून 2 दिवसीय इज्तेमा धार्मिक संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. देशभरातून मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव मालेगावमध्ये दाखल झाले. देशाची भरभराट होऊन सर्व जाती धर्मांमध्ये सलोखा वाढावा यासाठी विशेष प्रार्थना करण्यात येणार आहे. वर्धा जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट झालंय. सुसाट धावणारी वाहनं, अवैध वाहतूक यावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी वाहनांची तपासणी केली. पुण्यातल्या दत्तवाडी पोलीस स्टेशनमधील सायबर पथकानं मुलुंड वेस्ट ठाण्यातल्या बेकायदेशीर कॉल सेंटर उद्ध्वस्त केलंय. यातील 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून कॉल सेंटरमधील साहित्य आणि कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरात पुलावरून जात असताना चायना मांजामुळे अपघात झालाय. या तरुणाची पापणी फाटल्यानं डोळ्यांना टाके घालण्यात आले. चायना मांजाला बंदी असताना सुद्धा पिंपरी चिंचवड शहरातील दुकानांमध्ये सर्रास हा मांजा विकला जातोय. वर्धा नगरपालिका क्षेत्रातल्या समस्यांना निकाली काढण्याच्या हेतूनं पालिका आवारात जनता दरबार घेण्यात आला. लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक या जनता दरबारात सहभागी झाले. यावेळी तक्रारकर्त्यांच्या समस्या निकाली काढण्याचं आश्वासन उपस्थित अधिकाऱ्यांनी दिलं. आपल्या कुटुंबावर चुकीचे आरोप झाले असून आपला न्यायदेवतेवर विश्वास असल्याची प्रतिक्रिया एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंनी दिली आहे. नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांसंदर्भात ते बोलत होते. राजकारणात आपल्याला रस नसून क्रांती रेडकर यांनी चर्चांना फुलस्टॉप लावलाय. समीर वानखेडे किंवा क्रांती रेडकर राजकारणात उतरणार अशी वाशिममध्ये चर्चा होती. दरम्यान संकट काळात वानखेडेंचं मूळ गाव वरुड तोफातील ग्रामस्थ आपल्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. महाविकास आघाडीचा भव्य मोर्चावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महापुरुषांचा अवमान करणाऱ्या विरोधात मोर्चा काढत असेल तर चांगलंच आहे. तसंच महापुरुषांबद्दल वाईट बोलणाऱ्यांना रट्टा द्यायला पाहिजे असं ठाम मत व्यक्त करत बच्चू कडू यांनी मोर्चाला समर्थन दिलं. महिला तक्रारदाराला बडतर्फ न करता कर्तव्यावर परत घेण्यासाठी 1,20,000ची मागणी करण्यात आली. यापैकी 30,000 रुपयांची लाच स्वीकारताना बीड आगाराच्या किशोर जगदाळेला एसीबीनं रंगे हात पकडलंय. ही कारवाई बीडच्या एसीबी टीमनं केली. माळशिरस तालुक्यात वालशेन नगर ते शिखर शिंगणापूर या महामार्गाचं काम संत गतीनं सुरू असल्यानं इथं वाहनांच्या अपघातांचं प्रमाण वाढलंय. सदर कंपनीनं या पुलाच्या कामाला गती देण्याची मागणी वाहनधारक शेतकरी करतात. औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गाच्या इलेक्ट्रिफिकेशन दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली, त्यामुळे 15 डिसेंबरला होणारी चाचणी डिसेंबरच्या अखेरीस होणार आहे. तर जुलै 2023 पर्यंत अंकाई मनमाड ते परभणीपर्यंतच्या रेल्वे मार्गाचं इलेक्ट्रिफिकेशन करण्यात येणार आहे. नांदेडच्या बिलोली तालुक्यातल्या शिंपळा गावात 3 दिवसात 100 हून अधिक लोक आजारी पडले. ग्रामस्थांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास होतोय. सगळ्यांचे नमुने हे तपासणीसाठी पाठवण्यात आले असून हा साथरोग आणि विषबाधेचा प्रकार याबद्दल तपास सुरू आहे. भुसावळमध्ये मुख्य रस्त्यावर दुभाजकाचं काम पूर्ण झालं असून सध्या सुशोभीकरणाचं काम सुरू आहे.
यावेळी संत आणि महापुरुषांचं चित्र साकारण्यात येत आहे, मात्र त्यामुळे संत आणि महापुरुषांची विटंबना होऊ नये म्हणून ही चित्र काढण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येते आहे। जुन्नरच्या अवसरी बुद्रुकमध्ये मक्याच्या पिकात बिबट्या मृतावस्थेत आढळला। 2 ते 3 दिवसांपूर्वीच बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। दरम्यान वनविभागाकडून बिबट्याच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात येत आहे। धुळे औरंगाबाद मार्गावर एसटीनं कंटेनरला धडक दिली। अपघातात 13 प्रवासी जखमी झाले, यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे। एसटीचा ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याची माहिती समोर आली। नांदेडमध्ये पहिल्यांदाच एका तृतीयपंथी उमेदवाराचा पोलीस भरतीसाठीचा अर्ज दाखल करण्यात आला। पांगरी गावच्या दिनेश हणमंते यांनी अर्ज दाखल केला असून पोलीस दलात सामील होऊन समाजाची सेवा करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली। हिंगोलीत जलेश्वर तलाव परिसरातील अतिक्रमणावर हातोडा चालवण्यात आला। 50 हून अधिक अनधिकृत घरं पाडण्यात आली। कोर्टाच्या आदेशानुसार स्थानिकांनी कारवाईपूर्वी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती, मात्र स्थानिक प्रशासनानं धडक कारवाई केली। पालघरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बेकायदा खाजगी रुग्णालय बंद करण्याचे निर्देश राज्य मानवी हक्क आयोगानं दिले। भोगवटा प्रमाणपत्र नसल्यानं नगर परिषदेकडून या संदर्भातली कारवाई करण्यात येणार आहे। दरम्यान या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जाऊ नये असं आवाहन नगर परिषदेकडून करण्यात आलं। अमरावतीत जात पडताळणी प्रमाणपत्र वाटपासाठी मंडनगड पॅटर्न राबवण्यात आला। यात कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून तात्काळ जात पडताळणी प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं। यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघातील 2 गावांना जोडणाऱ्या अडाण नदीवरील वाहतुकीसाठीचा पूल नाहीये, त्यामुळे विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। काही पालक मुलांना खांद्यावर ठेवून नदीतून प्रवास करतात। दरम्यान प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला। हिंगोलीच्या जलेश्वर तलाव परिसरातील अतिक्रमण काढण्यास महसूल प्रशासनानं सुरुवात केली आहे। या कारवाई दरम्यान एका महिलेची पोलीस कर्मचाऱ्यांसोबत झटापट देखील झाल्याचं पाहायला मिळालं। पोलिसांनी अखेर या महिलेची समजूत काढत अतिक्रमणावर कारवाई केली। पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी खेड तहसीलदार कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालयासह इतर शासकीय कार्यालयांना भेट दिली। यावेळी प्रशासकीय कामांची पाहणी करत अधिकाऱ्यांची त्यांनी कान उघडणी केली। महामोर्चासाठी सरकारकडून बंदी आणली जात असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। त्यावर राऊतांनी शिवसेना स्टाईल शिकावी असा टोला मंत्री गुलाबराव पाटलांनी लगावला। आम्ही कुठलीही बंदी आणत नाही, बंदी आणल्यावरही मोर्चा काढता येतो असं गुलाबराव पाटील म्हणाले। पुणे जिल्ह्यात शासकीय कार्यक्रमाच्या आयोजनापूर्वी परवानगी घेण्याचा फतवा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढल्याचा घणाघात राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांनी केला। खेड पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन समारंभाच्या आयोजनाप्रसंगी ते बोलत। नाशिकमध्ये शिंदे गटात प्रवेश केलेल्या 11 माजी नगरसेवकांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। या माजी नगरसेवकांकडून पाथर्डी फाट्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन आणि अभिवादन केलं। भारत जोडो यात्रेत 60 कोटींची दारू रिचवल्याचा आरोप गुणरत्न सदावर्तींनी केला। हे भारत जोडो नाही तर झूम बराबर झूम शराबी यात्रा असल्याची टीका त्यांनी केली। आपण वकील असल्यानं पुराव्यानिशी बोलतो असा दावाही त्यांनी केला। जिल्ह्यात होऊ घातलेल्या 113 ग्रामपंचायत निवडणुकीमुळे जोडतोडीच्या राजकारणाला वेग आलाय। वर्ध्यातल्या पिंपरी ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आघाडी आणि अपक्ष उमेदवारांनी तगडं आव्हान उभं केलं। शेवटच्या दिवशी या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत मिरवणुका काढल्या। माळशिरस तालुक्यातल्या 35 गावांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू असून यासाठी रविवारी मतदान होणार आहे। रूट मार्चचं आयोजन सुद्धा करण्यात आलं असून निवडणुका शांततेत भयमुक्त वातावरणात पार पडण्याचं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे। धुळे जिल्ह्यातल्या धुळे शिरपूर शिंदखेडा आणि साक्री तालुक्यातल्या 128 ग्रामपंचायतीसाठी निवडणुका होत असून त्यापैकी 10 ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आल्यात, त्यामुळे उर्वरित 118 ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे।
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंच्या नात्रा गावात ग्रामपंचायत कार्यालय नसल्याने संताप व्यक्त करण्यात येतोय. ग्रामपंचायतीच्या कागदपत्र मिळवण्यासाठी परळीला जावं लागतं अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तर ग्रामपंचायत इमारतीचं काम सुरू असल्याची माहिती धनंजय मुंडेंचे चुलत बंधू अजय मुंडेने दिली. गडचिरोलीत रविवारी 27 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. अतिसंवेदनशील भागात 10 बेस कॅम्प तयार केले असून हेलिकॉप्टरच्या मदतीनं निवडणूक पथकं रवाना करण्यात आली आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीमध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गोंदियामध्ये बोद्रा देऊळगाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सासू विरुद्ध सुनबाई असा अनोखा सामना रंगणार आहे. सरपंच पदासाठी मंदा ढवळे आणि त्यांची सून किरण ढवळे निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे आता कोणाला मतदान करायचं हा प्रश्न नातेवाईकांना पडलाय. भंडाऱ्यातल्या लाखंदूरमधील ओपारा गावात सरपंच पदासाठी पल्लवी राहुल राऊत आणि रश्मी राहुल राऊत रिंगणात आहे. दोन्ही उमेदवारांच्या पतीचं नाव आणि आडनाव सारखं असल्यानं ग्रामस्थ भुजकळ्यात पडले. उस्मानाबादमधील ग्रामपंचायत निवडणुकीवरून तुळजापुरातील एका उमेदवाराला धमकीचं पत्र देण्यात आलं आहे. निवडणुकीतून माघार घे अन्यथा कुटुंबाला संपू अशी धमकी तुळजापुरातील एका उमेदवाराला देण्यात आली. या प्रकरणी कारवाईची मागणी ज्ञानेश्वर साळवेंनी केली. बीडमध्ये 704 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होतीये. यातील माळस जवळा या 2000 लोकवस्ती असलेल्या गावात 100 अधिक बॅनर लावण्यात आले. एका उमेदवाराला 35,000 खर्चाची मर्यादा असताना एवढे बॅनर लावले कसे असा सवाल उपस्थित होतोय. जळगावात ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्यात. रविवारी मतदान होणार असून मतदार कुणाला कौल देणार याबाबत गावात गरमागरम चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या जवखेडा खुर्द गावातल्या ग्रामपंचायत निवडणूक अतिसंवेदनशीलमध्ये घ्यावी असं पत्र राष्ट्रवादीच्या चंद्रकांत दानवेंनी पोलीस अधीक्षकांना दिलं. जालन्यात 266 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होतीये. यापैकी 16 ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवड झाली. रविवारी 253 गावांमध्ये मतदान होणार आहे. औरंगाबादमध्ये गुटखा बंदीसाठी अनोखं आंदोलन करण्यात आलं. सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांनी अंगावर गुटख्याच्या उड्यांची माळ घालून अर्धनग्न होत अनोखं आंदोलन केलं. सोलापुरात युवा भीमसेनेकडून निदर्शनं करण्यात आली. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नेत्यांविरोधात आंदोलन करण्यात आलं. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. जालन्यात वीज कामगार कृती संघर्ष समितीनं महावितरण कार्यालयाच्या समोर निदर्शनं केली. खासगी कंपनीला महावितरणचा काही भाग देऊ नये अशी मागणी कामगार समितीने केली. कमी वसुली असलेला भाग खासगी कंपनीला द्यावा असं आंदोलकांचं म्हणणं आहे. नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर 23 डिसेंबरला आपकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. आपच्या हरिभाऊ राठोड यांनी या संदर्भातली माहिती दिली असून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढला जाईल. मालेगावच्या गिरणा धरणातून 1000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. रब्बी हंगामासाठी हा निर्णय घेण्यात आला असून शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कोकणात देशी गाय कोकण कपिला गाय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरल्याचं दापोली कृषी उत्पन्न कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी सिद्ध केलंय. कोकणचं वातावरण आणि भौगोलिक रचनेचा अभ्यास केल्यावर कपिला गाय इथं उत्तम प्रकारे तग धरते, त्यामुळे ही गाय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असल्याचं सांगण्यात आलं. रत्नागिरीत दापोलीत 50वी कृषी विद्यापीठ परिषद भरवण्यात आली. यावेळी राज्यातील 4 कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ सहभागी झाले. शेतीविषयक अनेक महत्वाच्या विषयांवर यावेळी चर्चा झाली. बुलडाण्यात जळगाव जामोद तालुक्यातल्या खिरडा गावात एका तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण अजून कळू शकलेलं नाहीये, मात्र या संदर्भात अधिक चौकशी करण्यात येईल. अलिबाग तालुक्यातील चौल इथं दत्त मंदिरात 40 किलो चांदीच्या प्रभावळीची चोरी झाली. दरम्यान चोरीची ही घटना मंदिरातल्या CCTV मध्ये कैद झाली असून रेवदंडा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा या चोरट्यांचा शोध घेत आहे.
शासकीय कार्यालयातील काम करून देण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर झालेल्या तक्रारीनुसार बुलढाणा जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत 11 महिन्यात 7 जणांना अटक केली आहे. यात सर्वाधिक कर्मचारी हे वर्ग 3 चे कर्मचारी आहेत. बहुचर्चित बाफना हत्याकांडातील 5 पैकी 2 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर तिघांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे. बिपिन गुलाबसिंग बाफना याचं अपहरण करून त्याचा शेतात जून 2013 निर्घृण खून करण्यात आला होता. शिर्डीतील मनसे जिल्हाध्यक्ष राजेश लुटेंवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ग्रामपंचायत निवडणुकीतील मतभेदातून हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. आशिष पारखे या तरुणानं लुटेंवर चाकूनं वार केला. यात ते गंभीर जखमी झाले. बीड जिल्ह्यातील मुख्याध्यापक आत्महत्या प्रकरणात वंचितच्या जिल्हाध्यक्षाला अटक करण्यात आली आहे. पैशासाठी तगादा लावल्यानं आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी 23 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमरखेडमधील एक कुटुंब लग्नासाठी बाहेरगावी गेलं असताना चोरट्यांनी घरावर दरोडा घातला. घरातील 33 लाखांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले असून उमरखेड पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जातो. गोंदियातल्या इरिटोला परिसरामध्ये गौण खनिज मुरमाची चोरी करण्यात आली. या प्रकरणी 6 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून जेसीबी मशीन 2 ट्रॅक्टर असा 32 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कराडमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये विजय दिन साजरा करण्यात आला. यावेळी चित्तथरारक कसरतींचं सादरीकरण करण्यात आलं. विशेष म्हणजे सैनिकांनी 3000 फुटांवर विमानातून पॅराग्लायडिंग केलं. पालघरच्या सफाळेमध्ये मोठ्या उत्साहात विजय दिन साजरा करण्यात आला. यावेळी भव्य मिरवणूक काढत माजी सैनिकांसाठी कृतज्ञता रॅली काढण्यात आली. पुणे जिल्ह्यातील भरणेवाडी इथल्या शेतकरी कुटुंबातील सौरभ दातुंडे यानं वयाच्या 22व्या वर्षी भारतीय लष्करात लेफ्टनंट पदी नियुक्त होण्याचा बहुमान मिळवलाय. आमदार दत्तात्रय भरणे यांनी त्याचा सन्मान करून त्याला शुभेच्छा दिल्या. चंद्रपुरात 3 दिवसीय 68वं विदर्भ साहित्य संमेलन सुरू आहे. यावेळी संमेलनाध्यक्ष डॉक्टर वी स जोग यांनी उपस्थितांशी संवाद साधला. महापुरुषांबाबत बोलताना प्रत्येकानं काळजीपूर्वक बोलावं असं ते म्हणाले. यवतमाळ ग्रंथोत्सव 2022 सुरुवात झाली असून पालकमंत्री संजय राठोड जिल्हाधिकारी अमोल येडगेंसह महत्वाचे अधिकारी उपस्थित होते. यानिमित्तानं शहरात ग्रंथदिंडी काढण्यात आली. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को इथल्या उद्योजक श्वेताली जकाते यांनी मिसेस भारत US किताब पटकावला. या यशानंतर श्वेताली यांनी कुटुंबियांसमवेत अमेरिकेतून भारतात येत कुलदैवत असलेल्या विठुरायाचं दर्शन घेतलं. दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासाच्या बाहेर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह टीका केली. या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन करत निषेध नोंदवला. एका मुख्याध्यापकानं शाळेतील हॉस्टेलमध्ये अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. ही घटना कर्नाटकच्या श्रीरंगपटना इथल्या कटेरी या सरकारी शाळेत घडली. विद्यार्थ्यांनी झाडू आणि काठ्याने मुख्याध्यापकाची धुलाई केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. श्रीलंकेचा माजी कर्णधार मलिंगा अलीकडे मेलबर्नमध्ये त्याची मुलगी एकिशा बराच वेळ तिच्यासोबत घालवताना दिसलो. यावेळी त्याने एक व्हिडिओ देखील शेअर केला ज्यामध्ये तो आपल्या मुलीला फलंदाजीचे धडे शिकवताना दिसतोय. पाकिस्तानचा स्टार फलंदाज अझहर अलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इंग्लंड विरुद्ध कराची इथं खेळला जाणारा तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना त्याच्या कारकिर्दीतला शेवटचा सामना असेल. चिंपाजी आणि माणसाची घट्ट मैत्री आपण अनेकदा पाहिली असेल. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाकडू घालतोय. या व्हिडिओमध्ये दोघांचं ट्युनिंग प्रत्येकाच्या भोया उंचावत. आपल्या वडिलांच्या दीक्षांत समारंभाला मुलीनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. पदवी घेताना ती आपल्या बाबांना जोरात आय लव्ह यू डॅडी म्हणते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर लक्ष वेधित आहे. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथे थांबतोय. ताज्या घडामोडी